हाय एंड हॅलो एव्हरी वन, वेलकम टू दळवे डिजिटल अकॅडमी. माय सेल्फ महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रस्टम ऑफ कोन, तर फ्रस्टम ऑफ कोन ही कन्सेप्ट पाहणार आहे आणि ह्यावर बेस असणारी प्रॅक्टिस सेट 7.2 ही आपण ह्या ठिकाणी सॉल्व करणार आहे. तर आपण स्टार्ट करूया फ्रस्टम ऑफ कोन. तर फ्रस्टम ऑफ कोन म्हणजे काय? तर ह्या ठिकाणी बघा, द शेप ऑफ ग्लास यूज टू ड्रिंक वॉटर. तर ह्या ठिकाणी जो ग्लास दिलेला आहे त्याच्यामध्ये वॉटर आहे, त्याचा जे शेप आहे त्या वॉटरचा, ॲज वेल ॲज द शेप शेप ऑफ ग्लास यूज टू ड्रिंक वॉटर ॲज वेल ॲज द शेप ऑफ वॉटर इट कंटेन्स आर एक्झाम्पल्स ऑफ फ्रस्टम ऑफ अ कोन. तर हा जो ग्लास ह्या ठिकाणी दिलेला आहे, ह्याचा शेप किंवा ह्या ग्लासमध्ये असणारं जे पाणी आहे, तर हे ह्याचं जे शेप आहे तो फ्रस्टम सारखा आहे आणि हे एक्झाम्पल आहे फ्रस्टम ऑफ अ कोन. तर ह्या ठिकाणी बघा, हा जो कोन आहे हा कट केलेला आहे असं. तर ह्या ठिकाणी कट केल्यानंतर हा कोनिकल पार्ट वरचा आणि खालचा जो पार्ट आहे तो असतो फ्रस्टम. तर ह्या ठिकाणी हा जो खालच्या साईडचा आहे, तर इथून ह्या छोट्या सर्कलपासून खालच्या मोठ्या सर्कलपर्यंत हे फ्रस्टम आहे. हे फ्रस्टम जी हाईट आहे, खालचं हे जे रेडियस आहे मोठ्या बॉटमचं आणि हे वरच्या टॉपचं रेडियस आहे. तर हा फ्रस्टमचा एक स्ट्रक्चर आहे. तर कोन लखट केल्यानंतर हा फ्रस्टम तयार होतो. वेन अ कोन इज कट पॅरल टू इट्स बेस, जर कोनला आपण पॅरलली कट केलं हे अशा प्रकारे, तर वी गेट टू फिगर्स. तर दोन फिगर ह्या ठिकाणी मिळाले, वन इज अ कोन अँड द अदर इज अ फ्रस्टम. तर एक कोन आहे, दुसरा फ्रस्टम आहे. व्हॉल्यूम अँड सर्फेस एरिया ऑफ फ्रस्टम कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युलाज गिव्हन बिलो. तर आपण ह्या फ्रस्टमचा एक्झाम मध्ये आपल्याला ह्या फ्रस्टमचा व्हॉल्यूम सर्फेस एरिया हे आपल्याला विचारलं जाते. तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काही महत्वाचे फॉर्म्युले आपल्याला पाहिजेत आणि तेच आपण प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये आपण यूज करणार आहे. तर हे काही महत्वाचे फॉर्म्युले आहेत ह्यामध्ये एच. तर हा फ्रस्टम, हे जे फिगर आहे हे फ्रस्टम आहे. तर ही हाईट आहे फ्रस्टमची. त्यानंतर एल म्हणजे स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम, हे जे स्लॅन्ट हाईट आहे फ्रस्टमची. आर वन आर टू हे रेडी ऑफ सर्क्युलर फेसेस ऑफ फ्रस्टम. तर आर वन आर टू हे रेडियस आहेत फ्रस्टमचे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आर वन जे आहे, हे जे आर वन आहे हे ग्रेटर आहे आर टू पेक्षा. तर आपण ह्या ठिकाणी हे टॉप आणि बॉटम, तर बॉटम मोठा आहे, तर ह्या ठिकाणी हे रेडियस मोठा आहे आणि हे जे रेडियस आहे हे छोटा आहे, त्यामुळे आर वन इज ग्रेटर देन आर टू. स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला आहे, स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम म्हणजेच एल इज इक्वल टू अंडर रूट एच स्क्वेअर प्लस आर वन मायनस आर टू. आर वन मोठा असल्यामुळं त्याच्यामधून आर टू मायनस करायचा ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर कर्ड सर्फेस एरिया ऑफ फ्रस्टम, तर पाय एल इन ब्रॅकेट आर वन प्लस आर टू, कर्ड सर्फेस एरिया ऑफ फ्रस्टम फाईंड करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर टोटल सर्फेस एरिया ऑफ फ्रस्टम, टोटल सर्फेस एरिया ऑफ फ्रस्टम फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, पाय एल इन ब्रॅकेट आर वन प्लस आर टू ब्रॅकेट कम्प्लीट प्लस आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम, तर फ्रस्टमचं व्हॉल्यूम फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे, वन बाय थ्री पाय एच इन ब्रॅकेट आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस आर वन इन टू आर. तर हे फॉर्म्युले आहेत जे आपल्याला या ठिकाणी रिमेंबर दिसमध्ये दिलेले आहेत आणि हे आपल्याला रिमेंबर लक्षात ठेवायचे आहेत, लर्न करायचे आहेत आणि ते आपल्याला ह्याच्यावर एक तरी क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस आहेत. तर हे महत्त्वाचं आहे आणि पूर्ण प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये जे तीन एक्झाम्पल आहेत ते पूर्ण या फॉर्म्युल्यावर बेस आहे. तर आपण आता सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 7.2. तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब अजून जर केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे आणि तुम्हाला कामात पडतील असे व्हिडिओ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे तुम्हाला उपलब्ध राहतील, ते तुम्ही पाहू शकतात आणि त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकतात. तर अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर आपण आता सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 7.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर वन, रेडी ऑफ टू सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्टम शेप बकेट्स आर 14 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. तर ह्या ठिकाणी आपल्याला रेडी आहे दिलेले फ्रस्टमचे, तर एक आहे 14 सेंटीमीटर, दुसरा आहे 7 सेंटीमीटर. हाईट ऑफ अ बकेट इज 30 सेंटीमीटर.
बकेट की हाइट ही दिल्ली है एच ची वैल्यू 30 सेंटीमीटर। हाउ मेनी लीटर्स ऑफ वॉटर इट कैन होल्ड, तो त्यामध्ये किती लीटर पाणी बसू शकते, एक त्याची कॅपॅसिटी किती आहे, तर हे आपल्याला सांगायचं आहे। तर हे एक महत्त्वाचं रिलेशन आहे, 1 लिटर म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब। तर हे रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर आपण ह्या क्वेश्चन मध्ये जे गिवन आहे ते आपण आधी लिहून घेऊया। तर गिवन मध्ये फर्स्ट टर्मची आपल्याला ह्या ठिकाणी रेडियस दिलेला आहे, तर लक्षात ठेवा आर वन म्हणजे मोठं ग्रेटर रेडियस आणि आर टू म्हणजे छोटं रेडियस। तर हे आर वन हमेशा आर टू पेक्षा ग्रेटर असते। तर ह्या क्वेश्चन मध्ये 14 सेंटीमीटर म्हणजे हे आर वन आणि हे आर टू। तर ह्या ठिकाणी रेडियस रेडियसची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, तर रेडियाय तर इथं आपण असं म्हणू शकतो रेडियाय दिलेली, 2 रेडियस म्हणून रेडियाय अनेक वचन। तर ह्या ठिकाणी आर वन इज इक्वल टू 14 सेंटीमीटर, आर टू इज इक्वल टू 7 सेंटीमीटर। तर हे आपल्याला रेडियाय दिलेले आहेत फर्स्ट टर्मचे। त्यानंतर हाईट आपल्याला दिलेली आहे हाईट, तर फर्स्ट टर्मची हाईट हाईट म्हणजे स्मॉल एच इज इक्वल टू हाईट आहे बकेट, हाईट ऑफ बकेट तर 30 सेंटीमीटर। तर हे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे आणि आपल्याला जी बकेट ते आहे बकेट फर्स्ट टर्म सारखा शेप असते बकेटचा, तर त्याच्यामध्ये किती पाणी बसू शकते तर हे आपल्याला फाइंड करायचे। तर ह्या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम फाइंड करायचे, तर ते बकेटचं व्हॉल्यूम म्हणजे फर्स्ट टर्मचं व्हॉल्यूम। तर ह्या ठिकाणी आपण व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म फाइंड करणार आहे, तर व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्मचा आपण फॉर्म्युला यूज करणार आहे, व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म। तर 1/3 पाय एच ब्रॅकेट आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस आर वन इंटू आर टू। तर हे आहे व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म। तर ह्या ठिकाणी आता आपण व्हॅल्यू पुट करूया, तर 1/3 इंटू तर पाय ची व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी 22/7 यूज करणार आहे। तर 22/7 3.14 का नाही असा प्रश्न पडला असेल, तर ह्या ठिकाणी 22/7 चा जर यूज झाला तर आपण त्याचा त्यालाच यूज करणार आहे, जर नाही यूज झाला तर त्याला आपण कन्वर्ट करूया, 22/7 ला 3.14 लिहू शकतो आपण। तर आणि हाईट ह्या ठिकाणी दिलेली आहे 30। आता बाकीचे व्हॅल्यूज आपल्याला पुट करायचे, आर वन ची व्हॅल्यू आहे 14 स्क्वेअर प्लस आर टू ची व्हॅल्यू आहे 7 स्क्वेअर प्लस आर वन इंटू आर टू, आर वन आहे 14 इंटू आर टू आहे 7। तर ह्या ठिकाणी आता आपण ह्या डिनॉमिनेटरने ह्या न्युमरेटरला कशाला ज्याला डिवाइड होऊ शकते त्याला आपण डिवाइड करणार, ह्या ठिकाणी 3 ने आपण डिवाइड करू शकतो, 3 1 जा 3 10 जा। तर ह्या ठिकाणी 22/7 इंटू 10 ब्रॅकेट 14 स्क्वेअर, तर ह्या ठिकाणी 14 चा स्क्वेअर आहे 196 प्लस 7 चा स्क्वेअर आहे 49 प्लस 14 इंटू 7, तर हे येते 98। तर आता 22 इंटू 10 तर हे आहे 220/7 इंटू 196 प्लस 49 प्लस 98 हे येते 343। आणि 7 ने आपण ह्या नंबरला डिवाइड करू शकतो, तर 220 तर 7 1 जा 7 7 4 जा 28 6 राहिले 63 7 9 जा 63। तर ह्या ठिकाणी हा 7 चा क्यूब आहे, तर 7 49 जा 343 220 इंटू 349 आपल्याला मल्टिप्लाय करायचे। तर हे मल्टिप्लिकेशन तुम्ही करा, मी ह्या ठिकाणी डायरेक्ट आन्सर लिहितो। तर
आंसर येते 220 × 49। तर हे दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर या ठिकाणी येते 10780 सेंटीमीटर क्यूब। तर हे आपलं उत्तर आलेलं नाही, पण आपल्याला बकेटमध्ये जे वॉटर आहे तर ते वॉटर आहे ना आपण लिटर मध्ये मेजर करतो, म्हणून हे सेंटीमीटर क्यूब मध्ये आहे। तर आपल्याला ह्या सेंटीमीटर क्यूबला लिटर मध्ये कन्वर्ट करायचे, तर आपल्याला माहिती 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 लिटर, तर इथं आपल्याला 10780 सेंटीमीटर क्यूब दिले, तर ह्याला लिटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्याला आपण डिवाइड करणार आहेत 1000 ने। तर 1000 ने डिवाइड केलं म्हणजे ह्या ठिकाणी 3 0 आहेत, तर हा पॉइंट ह्या ठिकाणी 1 2 3 वेळा येणार मध्ये येणार। तर ह्या ठिकाणी 10780 नंतर पॉइंट आपण असतो, तर तो पॉइंट 3 वेळा मध्ये येणार आहे, कारण खाली 3 0 आहे, तर 1 2 आणि 3। तर आन्सर आहे 10.78 लिटर्स। तर जे बकेट आहे तर त्या बकेटमध्ये 10.78 लिटर्स पाणी बसणार आहे। तर आपल्याला ह्या ठिकाणी स्टेटमेंट लिहायचं आहे, हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड। तर ह्या ठिकाणी आपलं उत्तर आलं आहे 10.78 लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड। तर क्वेश्चन नंबर 1 याचं सोल्युशन दिलेलं आहे, हे सोल्युशन नीट तुम्ही पहा, समजून घ्या, आणि समजल्यानंतर हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचं आहे। तर आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2। समजलं नाही तर तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपवर, कॅल्क्युलेशन तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता। या ठिकाणी मी त्या मेथडने मी एक मेथड यूज केली आहे, तुम्ही दुसऱ्या मेथडने सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता, पण शेवटी आन्सर आपलं 10.78 लिटर्स हेच आलं पाहिजे। क्वेश्चन नंबर 2, द रेडिया ऑफ एंड्स ऑफ अ फ्रस्टम आर 14 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली अँड इट्स हाईट इज 6 सेंटीमीटर। तर एक फ्रस्टम आहे तर त्याचे रेडी आहे ह्या ठिकाणी दिलेले आहेत 14 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर। तर मी तुम्हाला सांगितलं आहे आर वन हे ग्रेटर असते, आर वन मोठं रेडियस आणि आर टू हे छोटं रेडियस असते। फ्रस्टम मध्ये दोन रेडियस असतात, एक आर वन आर टू, तर ह्यामध्ये आर वन हे मोठं असते, म्हणजे बॉटमला जे रेडियस असते ते मोठं असते। तर रिस्पेक्टिवली अँड इट्स हाईट इज 6 सेंटीमीटर। तर फ्रस्टम मध्ये बॉटम ग्लास आपण उलटा ठेवला तर ते बॉटम जे आहे ते तुम्ही जर फिगर मध्ये ऑब्झर्व केलं तर फिगर मध्ये आपल्याला कन्सिडर करायचं की आर वन हे ग्रेटर घ्यायचे, आर टू हे स्मॉल घ्यायचे, आणि फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा आर वन ग्रेटर देन आर वन आर टू दिलेलं आहे, तर त्यामुळे कन्फ्युजन करायचं नाही। जे मोठं रेडियस आहे त्याला आर वन, जे छोटं आहे त्याला आर टू हे कन्सिडर करायचे, जेणेकरून तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन होणार नाही, कुणाला आर वन घ्यायचं आणि कुणाला आर टू घ्यायचं। आणि हाईट दिलेली आहे फ्रस्टमची 6 सेंटीमीटर। तर फाइंड इट्स कर्व्ह सर्फेस एरिया फाइंड करायचा आपल्याला, नंतर टोटल सर्फेस एरिया फाइंड करायचा आहे, आणि व्हॉल्यूम फाइंड करायचे फ्रस्टमचं। आणि ह्या ठिकाणी पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14। तर आपण स्टार्ट करूया। तर ह्या क्वेश्चनमध्ये जास्त डिफिकल्ट नाही, ह्या ठिकाणी फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहे, ते व्हॅल्यू पुट करायचे आहेत आणि आन्सर फाइंड करायचे आहे। तर ह्या ठिकाणी जे गिवन आहे ते आपण आधी लिहून घेऊ। तर गिवनमध्ये या ठिकाणी आर वन रेडियस आपल्याला दिलेला आहे 14 सेंटीमीटर फ्रस्टमचं, त्यानंतर आर टू दिलेला आहे 6 सेंटीमीटर, आणि हाईट दिलेली आहे, हाईट आहे 6 सेंटीमीटर। तर आपण आता ह्या ठिकाणी कर्व्ड सर्फेस एरिया फाइंड करणार। तर कर्व्ड सर्फेस एरिया, तर कर्व्ड सर्फेस एरिया ऑफ फ्रस्टम हे फाइंड, ह्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये पाय एल इन ब्रॅकेट आर वन प्लस आर टू आहे, तर एल म्हणजे स्लॅन्ट हाईट। तर स्लॅन्ट हाईट ह्या ठिकाणी आपल्याला दिलेली नाही, तर आधी आपण स्लॅन्ट हाईट फाइंड करणार आहे। तर स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम, तर ह्याचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे, तर स्लॅन्ट
हाइट ऑफ फ्रस्टम, तर स्लॅन्ट ऑफ हाइट ऑफ फ्रस्टम म्हणजेच एल, तर त्याचा फॉर्म्युला आहे एच स्क्वेअर प्लस आर वन आर टू. आता आपण व्हॅल्यू पुट करणार आहे त्या ठिकाणी, तर व्हॅल्यू पुट करूया. तर एच एच आहे सिक्स, सिक्स स्क्वेअर प्लस आर वन आहे फोर्टीन, आर टू आहे सिक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स प्लस फोर्टीन मायनस सिक्स एट, एट स्क्वेअर. तर फोर्टीन मायनस सिक्स एट स्क्वेअर, तर ह्या ठिकाणी एटचं स्क्वेअर करायचं आपल्याला. थर्टी सिक्स प्लस एट स्क्वेअर सिक्स्टी फोर, आणि ह्या दोन्हीचं ॲडिशन हे येते हंड्रेड, आणि हंड्रेडचा स्क्वेअर रूट हा आहे टेन. तर ह्या ठिकाणी स्लॅन्ट हाईट आलेली आहे टेन सेंटीमीटर. स्लॅन्ट हाईट इज इक्वल टू टेन सेंटीमीटर. आता आपण पहिला ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर वनमध्ये आपल्याला ह्या प्रश्नाच्या पहिला प्रश्न आहे या प्रश्नामधला कर्व सरफेस एरिया. तर ह्या ठिकाणी आपण कर्व सरफेस एरिया फाइंड करायचा. तर कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम, तर कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम, तर ह्याचा फॉर्म्युला आहे कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम पाय एल इन ब्रॅकेट आर वन प्लस आर टू आहे कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला. त्यानंतर पाय, या ठिकाणी पायची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिलेली आहे, तर आपण ती व्हॅल्यू पुट करणार आहे ह्या ठिकाणी थ्री पॉईंट वन फोर इंटू एल. एल म्हणजे स्लॅन्ट हाईट, तर ह्या ठिकाणी स्लॅन्ट हाईट आहे टेन इंटू इन ब्रॅकेट आर वन, आर वन आहे फोर्टीन प्लस आर टू आहे सिक्स, तर थ्री पॉईंट वन फोर इंटू टेन, तर हे येते थर्टी वन पॉईंट फोर इंटू फोर्टीन प्लस सिक्स हे येते ट्वेंटी, आणि थ्री थर्टी वन पॉईंट फोर इंटू ट्वेंटी हे मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर हे येते सिक्स ट्वेंटी एट सेंटीमीटर स्क्वेअर, कारण कर्व सरफेस एरिया असल्यामुळं स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. तर कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम हे जे पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर आलेले आहे सिक्स ट्वेंटी एट सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण ह्या ठिकाणी जे दुसरा आहे प्रश्न टोटल सरफेस एरिया फ्रस्टमचा फाइंड करायचा आहे, तर तो आपण ह्या ठिकाणी फाइंड करणार आहेत. पार्टिशन करून घेतो या ठिकाणी, चॅप्टर खूप इझी आहे, फॉर्म्युला बेस आहे, तर फॉर्म्युले लर्न करा, कॅल्क्युलेशन प्रॉपरली करा, आणि ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही स्कोर करू शकता. तर सेकंड क्वेश्चन आहे टोटल सरफेस एरिया. तर टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम त्याचा फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम इज इक्वल टू, तर टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम याचा फॉर्म्युला मी इथं लिहितो पाय एल इन ब्रॅकेट आर वन प्लस आर टू प्लस पाय आर वन स्क्वेअर प्लस पाय आर टू स्क्वेअर. तर हा आहे टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लर्न करायचा आहे, आणि जर हा लर्न नसेल तर तुम्हाला हा क्वेश्चन इझी असून सुद्धा तो येणार नाही, तर फॉर्म्युला लर्न पाहिजे. तर ह्या ठिकाणी एकदा फॉर्म्युला चेक करूया, पाय एल इन ब्रॅकेट आर वन प्लस आर टू प्लस पाय आर वन स्क्वेअर प्लस पाय आर टू स्क्वेअर. तर आता ह्या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करणार आहे, पायची व्हॅल्यू आहे थ्री पॉईंट वन फोर इंटू स्लॅन्ट हाईट आहे एल, एलची व्हॅल्यू आपण फाइंड केली टेन इंटू आर वन, ठिकाणी आर वन आहे फोर्टीन प्लस आर टू आहे सिक्स
प्लस पाय हाठिकाणी पाय ची वैल्यू अपन 3.14 यूज करना है इंटू आर वन है 14 स्क्वेर प्लस 3.14 इंटू आर टू है 6 स्क्वेर 3.14 इंटू 10 तो हा पॉइंट राइट साइडला येणार आहे तर एक नी हा पॉइंट इकडे येणार आहे तर हे आज झालं 31.4 10 नी मल्टीप्लाय केल्यामुळे इंटू 14 प्लस 6 हे होते 20 प्लस 3.14 इंटू 14 स्क्वेअर 14 चा स्क्वेअर आहे 196 प्लस 3.14 इंटू 6 चा स्क्वेअर आहे 36 तर ह्या ठिकाणी हे दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे येते 628 तुम्ही चेक करू शकता त्यानंतर ह्या ठिकाणी इथं 3.14 आणि इथं 3.14 हे दोन्ही ह्या ठिकाणी कॉमन आहेत तर आपण हे बाहेर काढणार आहे ह्या दोन्ही टर्म मध्ये इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि हे दोन टर्म मध्ये हे दोन नंबर मध्ये ह्या दोन नंबर मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस आहे तर ह्या दोन्ही मधून हे आपण कॉमन काढलं आणि 196 प्लस 36 तर 628 प्लस 3.14 इंटू 196 प्लस 36 तर हे येते 232 आता या ठिकाणी 628 प्लस 3.14 इंटू 232 हे जर मल्टीप्लाय केलं तर हे येते 728.48 तर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन हे आहे 728.48 तर ह्या ठिकाणी 1356.48 सेंटीमीटर क्यूब सॉरी टोटल सर्फेस एरिया आहे स्क्वेअर सर्फेस एरिया कोणताही कर्व सर्फेस एरिया टोटल सर्फेस एरिया त्याचा युनिट सेंटीमीटर स्क्वेअरच आहे तर ह्या ठिकाणी आपण टोटल सर्फेस एरिया फाइंड केला आहे फ्रस्टमचा आता आपल्याला थर्ड या ठिकाणी तिसरा प्रश्न विचारलेला आहे व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम तर तिसरा व्हॉल्यूम ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं तर व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला आहे तर फॉर्म्युला आहे 1/3 पाय एच इन ब्रॅकेट आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस आर वन इंटू आर टू तर हा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टमचा इथं चेक करा 1/3 पाय एच इन ब्रॅकेट आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस आर वन इंटू आर टू करेक्ट तर आता व्हॅल्यू पुट करणार आहेत 1/3 पाय ची व्हॅल्यू आहे 3.14 एच आहे 6 त्यानंतर ब्रॅकेटमध्ये आर वन 14 स्क्वेअर प्लस 6 आर टू 6 स्क्वेअर आर वन आहे 14 इंटू 6 तर ह्या ठिकाणी 3 आपण ह्या 6 ला डिवाइड करू शकतो 3 1 3 2 तर ह्यानी ह्या ठिकाणी डिनॉमिनेटरमधला 3 आपण ह्या ठिकाणी कॅन्सल केलेला आहे आणि ह्याला ह्या 3 ह्या 6 ला डिवाइड केलेला आहे आता 3.14 इंटू 2 हे येते 6.28 इंटू तर ह्या ठिकाणी स्क्वेअर आपल्याला करायचे 14 स्क्वेअर 196 प्लस 6 स्क्वेअर 36 आणि 14 इंटू 6 येते 84 तर आता 6.28 इंटू हे मल्टिप्लाय करायचं आपल्याला पार्टीशन करतो मी तर या ठिकाणी 6.28 इंटू आता हे 196 प्लस 36 प्लस 84 हे येत आहे 316 तर आणि ह्या ठिकाणी ह्या दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे येते 1984.48 सेंटीमीटर आता युनिट व्हॉल्यूम असल्यामुळं युनिट आहे सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूमचं युनिट सेंटीमीटर क्यूब आहे तर ह्या ठिकाणी आपण व्हॉल्यूम फाइंड केलेला आहे तर व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम आहे 1984.48 सेंटीमीटर क्यूब तर ह्या ठिकाणी आपण स्टेटमेंट कुठेही लिहिले नाही तर आता आपल्याला एकतर प्रत्येक उत्तर आल्यानंतर स्टेटमेंट लिहायचं नाही तर शेवटी तीनही स्टेटमेंट लिहायचे तर ह्या ठिकाणी क
कर्व्ड सरफेस, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम इज, तो कर्व्ड सरफेस एरिया जे आहे ते आलेला आहे 628 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम इज, तर टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम आलेला आहे 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर. अँड व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम इज, व्हॉल्यूम आहे 1984.48 सेंटीमीटर क्यूब. तर ह्या ठिकाणी आपण कर्व्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम फ्रस्टमचं फाइंड केलेलं आहे. तर ह्यामध्ये कॅल्क्युलेशन आहेत भरपूर, तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतः करायचा प्रयत्न करा. हे क्वेश्चन न बघता करण्याचा प्रयत्न करा. तो न जोपर्यंत तुम्ही न बघता करणार नाही तोपर्यंत हे तुम्हाला, तुम्ही काय मिस्टेक करतात ते तुम्हाला लक्षात येणार नाही. तर हे क्वेश्चन खूप इझी आहे, तो फॉर्म्युले लर्न करायचे आणि फॉर्म्युले लर्न केल्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून ते कॅल्क्युलेट करून त्याचं फायनल आन्सर आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन फक्त चॅलेंजिंग आहे, बाकी एक्झाम्पल एवढं काही डिफिकल्ट नाही. फॉर्म्युले लर्न झालं की इझी आहे. तर आता आपण या प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये आता आपण एक्झाम्पल थर्ड आपण पाहणार आहे, शेवटचं एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. तर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन हा सेपरेट क्वेश्चन आहे, आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये येणार आहे. तर अशा टाईपचं क्वेश्चन असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला हे जे बॉक्सेस आहे हे तुम्हाला करेक्ट आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. तर करेक्ट आन्सर असेल तर त्या ते मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. तर समजा फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी हा प्रश्न जर 3 मार्काला आला तर ह्या ठिकाणी हे जे बॉक्सेस आहे हा जर बॉक्स करेक्ट आला तर हाफ मार्क, हा बॉक्स करेक्ट आला तर हाफ मार्क, हा बॉक्स करेक्ट आला तर हाफ मार्क, असे हाफ हाफ मार्क असे डिस्ट्रीब्युट करून जर एकही बॉक्स मधला आन्सर रॉंग झाला तर ते जे हाफ मार्क तुमचे जाते. तर ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे क्वेश्चन आहे हा ॲज इट इज तुमच्या आन्सर शीटमध्ये लिहून काढायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे जे बॉक्सेस आहेत हे ॲज इट इज असेच बनवायचे आहेत. फक्त ह्यामध्ये तुम्हाला फायनल आन्सर लिहायचं आहे, जेणेकरून चेक करणाऱ्याला ते फायनल आन्सर ते बॉक्स काय आहे ते त्याला दिसलं पाहिजे, समजलं पाहिजे. तर हे ॲज इट इज क्वेश्चन तुम्ही लिहायचे, कॅल्क्युलेशन रफमध्ये करायचे आणि इथं फक्त बॉक्सेसमध्ये आन्सर फिल करायचे. तर ह्या ठिकाणी आपण पाहूया काय क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन नंबर 3, द सर्कमफरन्सेस ऑफ सर्क्युलर फेसेस ऑफ फ्रस्टम आर 132 सेंटीमीटर अँड 88 सेंटीमीटर. तर ह्या ठिकाणी हे जे सर्क्युलर फेस आहे वरचं आणि खालचं, तर ह्याचा सर्कमफरन्स सर्कमफरन्स आपल्याला दिलेला आहे. तर सर्कमफरन्स, तर ही दोन्ही सर्कल आहेत, तर सर्कमफरन्स ऑफ सर्कल दिलेला आहे म्हणजे 132 आणि 88, म्हणजेच ह्या ठिकाणी सर्कमफरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे 2πr. तर हे आहे 2πr1, हे आहे 2πr2. तर हे सर्कमफरन्स आपल्याला दिलेले आहे आणि इट्स हाईट इज 24 सेंटीमीटर, हाईट ही दिलेली आहे h. टू फाइंड द कर्व्ड सर्फेस एरिया ऑफ फ्रस्टम, तर ह्या ठिकाणी आपल्याला कर्व्ड सर्फेस एरिया ऑफ फ्रस्टम फाइंड करायचे. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, तर ही ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आणि शेवटी आपल्याला कर्व्ड सर्फेस एरिया ऑफ फ्रस्टम हे फाइंड करायचे. तर पायची व्हॅल्यू दिलेली आहे 22/7. तर क्वेश्चनमध्ये जी पायची व्हॅल्यू दिलेली असते तीच आपण ह्या ठिकाणी यूज करणार आहेत. तर सर्कमफरन्स, तर ह्या ठिकाणी आपल्याला दोन सर्कल आहेत, तर दोन्ही सर्कलचे सर्कमफरन्स दिले आहेत. तर जे मोठा सर्कमफरन्स आहे वरच्या साईडचा हे आर वन घेतलेले, तर ह्या ठिकाणी सर्कमफरन्स 1 = 2πr1. तर सर्कमफरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला असते 2πr. तर ह्या ठिकाणी मोठं जे रेडियस आहे त्याला आर वन कन्सिडर केलेले
आणि इक्वल टू हे आपल्याला दिलेलं आहे 132। या ठिकाणी आपल्याला आर वन ची व्हॅल्यू फाइंड करायची, तर हा 2π हा 132 च्या खाली येणार आहे आणि 132 ला 2π ने आपल्याला या ठिकाणी डिवाइड करायचं आहे। तर ते जे काय आंसर डिवाइड केल्यानंतर येईल ते आपल्याला ह्या बॉक्स मध्ये या ठिकाणी फिल करायचं आहे। तर आता आपण या ठिकाणी हे कॅल्क्युलेट करूया किती किती आंसर येते। तर मी या ठिकाणी याचं कॅल्क्युलेशन इथे करतो। तर हे रफ मध्ये करायचं आहे आपल्याला, तुम्ही तुमच्या रफ पेजेस मध्ये हे करायचे आहे। तर मी या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला आर वन ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। तर 132 ला आपण या ठिकाणी ह्या 2π ने डिवाइड केलेले, आता आपण पाय ची व्हॅल्यू पुट करणार आहे 22/7। तर ह्या ठिकाणी आपण हे जे कॅल्क्युलेशन आहे ते रफ मध्ये करणार आहे। तर आर वन ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तर 132/2π, पाय म्हणजे 22/7। तर हा जो 7 आहे तो वर न्यूमरेटर मध्ये जाणार आहे। तर हे होते 132 × 7 डिवाइडेड बाय 2 × 22। तर ह्या ठिकाणी 132 ला आपण 22 ने डिवाइड करणार आहे। तर आपण दोन्ही नंबर 2 ने ही डिवाइड करू शकतो। तर आधी आपण काय करू, ह्या 2 ने 2 1 जा, 2 6 जा 12, आणि 1 बाकी राहतो 1 आणि 2 म्हणजे 12, तर परत 2 6 जा। तर ह्या ठिकाणी 132 ला आपण 2 ने डिवाइड केल्यानंतर 66 येते, आणि ह्या 66 ला आपण 22 ने डिवाइड करू शकतो। 22 1 जा, 22 3 जा, आणि 3 7 जा 21। तर ह्या ठिकाणी आर वन ची व्हॅल्यू आलेली आहे 21। तर 21 सेंटीमीटर हे आर वन आहे। तसेच आपण आता ह्या ठिकाणी सरकमफरन्स आपल्याला दिलेला आहे खालचा सरकमफरन्स, आणि त्याचा फॉर्म्युलाचा यूज करून 2πr2 हा फॉर्म्युला आहे त्याचा, आणि ते 88 दिलेला आहे। तर ह्या ठिकाणी आर टू फाइंड करायचं आहे म्हणजे डिवाइड बाय 2π, तर 88 ला 2π ने डिवाइड करायचे। तर ह्या ठिकाणी आर टू चं कॅल्क्युलेशन मी इथं करतो। आर टू इज इक्वल टू 88/2π, तर 88/2π म्हणजे 22/7। तर हा 7 वर न्यूमरेटर मध्ये जाणार, तर 88 × 7 आणि 2 × 22। तर ह्या ठिकाणी आपण आधी 2 नी ह्या 88 ला डिवाइड करू, 2 4 जा 2 4 जा। आता 44 ला 22 ने डिवाइड करू, 22 1 जा 22 2 जा, आणि 2 7 जा 14। तर 14 सेंटीमीटर हे आर टू आलेला आहे। आता आर वन आणि आर टू ची आपण व्हॅल्यू फाइंड केली। आता आपण या ठिकाणी स्लॅन्ट हाईट, तर फ्रस्टम ची स्लॅन्ट हाईट म्हणजे एल फाइंड करायचं। तर हे फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहे, कारण की कर्व्ह सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम याच्यामध्ये एल आहे, तर हे एल आधी आपल्याला फाइंड करावं लागेल। तर ह्या ठिकाणी एच क्वेश्चन मध्ये एच आहे 24, तर ह्या ठिकाणी एच स्क्वेअर म्हणजे 24, आणि हे इथं ऑलरेडी स्क्वेअर दिलेलं आहे। आता आर वन मायनस आर टू ह्याची व्हॅल्यू ह्या ठिकाणी लिहायची, तर आर वन मायनस आर टू, तर आर वन आहे 21, आर टू आहे 14, 21 − 14 7, तर ह्या ठिकाणी 7 स्क्वेअर। आता 24 स्क्वेअर + 7 स्क्वेअर हे आपल्याला कॅल्क्युलेट करून ह्या ठिकाणी लिहायचं आहे। तर त्याचं कॅल्क्युलेशन मी इथं करतो, 24 स्क्वेअर + 7 स्क्वेअर। तर ह्या ठिकाणी 24 चा स्क्वेअर जे आहे ते आहे 576, 7 चा स्क्वेअर आहे 49। तर 576 + 49 हे येते 625, आणि 625 चा स्क्वेअर रूट आहे 25। तर ह्या ठिकाणी एल ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केली आहे रफ मध्ये। तर हे सगळं रफ मध्ये करायचं, मी जेवढं हे करतोय हे सगळं रफ मध्ये करायचं आपल्याला। या ठिकाणी फक्त बॉक्स मध्ये आन्सर आपल्याला अॅक्युरेट फिल करायचे। तर हे आलेलं आहे स्लॅन्ट हाईट 25 सेंटीमीटर। आता आपण हे फॉर्म्युल्यामध्ये आता पुट करणार आहे। आता ह्या बॉक्स मध्ये आपल्याला आता पाय ऍज इट इज लिहिलेलं आहे, आर वन प्लस आर टू ची व्हॅल्यू लिहायची। तर आर वन प्लस आर टू, तर आर वन आहे 21, आर टू आहे 14, या दोन्हीचं ऍडिशन करायचं, हे येते 35। तर ह्या ठिकाणी आर वन प्लस आर टू 35,
इनटू एल, एल ची वैल्यू है 25, पाय जी है पाय ची वैल्यू अपन पुट करना है। तो हे तिन्ही कैलक्युलेशन आता मैं हाठिका कर दाखो जी आंसर है तीन अपन इतना लिखना है। हाठिका पाय, पाय मे 22/7, पाय के ठिकाने 22/7 इंटू 35 इंटू 25, हाठिका 7 1 7 5 35 हाठिका 22 × 5 इंटू 25 हे तिन्ही मल्टिप्लिकेशन अपने कराए। According to तर ह्या ठिकाणी ह्या तिन्हीचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर हे येते 2750 सेंटीमीटर स्क्वेअर। तर ह्या ठिकाणी सेंटीमीटर स्क्वेअरला आपण स्क्वेअर सेंटीमीटर सुद्धा लिहू शकतो। तर ह्या ठिकाणी आन्सर आहे 2750। तर बघा हे जेवढं मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे सगळं रफमध्ये करायचं आहे आणि ते जे काय आन्सर येणार आहे तुम्हाला ते ह्या बॉक्समध्ये फिल करायचे। तर हे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा अशा टाइपचे ऍक्टिव्हिटी बेस येणार आहे। तर हे क्वेश्चन ऍज इट इज लिहून घ्यायचे आहेत तुमच्या आन्सर शीट मध्ये आणि रफ मध्ये कॅल्क्युलेशन करून आन्सर फक्त फिल करायचे आहे ब्रॅकेट ह्या बॉक्सेस मध्ये। तर क्वेश्चन नंबर 3 आपण कम्प्लीट केलेला आहे। ह्या क्वेश्चन मध्ये जे ऍक्टिव्हिटी दिली ती आपण कम्प्लीट केलेली। तर ह्याचं सोल्युशन तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही स्वतः ही अशी ऍक्टिव्हिटी न बघता करण्याचा प्रयत्न करा, सॉल्व्ह करा। नोटबुकमध्ये हे सगळे एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 7.2 मधले लिहून काढा, न बघता सॉल्व्हही करा आणि आपले चॅनल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, वील मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ।